कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काल सकाळी 11 सुमारास ईडीने कारवाई केली. आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असणारे या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडून 2 कारखान्यामध्ये कर्ज पुरवठा आणि बाकीचा जो गैरप्रकार झालेलाचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक काल सकाळी 11 या बँकेमध्ये दाखल झालं. तब्बल 30 तासानंतर हे पथक आता या ठिकाणून मोठ्या प्रमाणात कागदपत्र घेऊन बाहेर पडलं. कागदपत्र कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेले 30 तास ईडीने त्याची चौकशी केली. पाच अधिकाऱ्यांना साक्षीसाठी नेलेलं आहे असं समजतं. आता याबद्दल मी कालच एक पत्रक काढून मी सगळी माझी माहिती दिली होती. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मी स्वतः व्यक्तिगत मी जामीनदार नाही. माझं जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कुठल्याही बँकेत ब्लॉकर नाही. त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन म्हणून आणि सगळ्या संचालकांनी आपली छाननी समिती जी अधिकाऱ्यांची आहे त्यांची छाननी झाल्यानंतर त्यांना जी शिफारस असेल त्याप्रमाणे आम्ही संस्थांना व्यक्तींना फर्मना कारखान्यांना कर्ज दिले आहेत. त्यापेक्षा ज्यादा 1 पैशाचं कर्ज आमच्या या काळात आम्ही सातत्याने या 7 वर्षात अ प्लस हा आपला वर्ग त्यांचं 150 कोटीपेक्षा बँकेला नफा आहे. एकही आमची 83 ची चौकशी 88 ची चौकशी सहकार खात्याची चौकशी कुठलीही नाही. आमची चौकशी करणाऱ्या संस्था कुठल्या? एक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, एक नाबार्ड आणि एक रिझर्व्ह बँक यांचीही कसल्याची ताशेरी नाहीत. सहकारी म्हणजे आयुक्त सहकार त्यांचं 83, 88 किंवा 78 कसलेही नाही. एखादा स्कॅम झाला की ईडी येते हे समजू शकते. तर स्कॅमच घडलेलं नाही. आता विशेषतः आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी आमची इन्कम टॅक्सची चौकशी झाली, त्यानंतर ROCची चौकशी झाली आणि आता आज ईडीची चौकशी होती. वास्तविक आमची जी ROCची केस आहे त्याला उच्च न्यायालयाचा स्टे आहे आणि दिल्ली हायकोर्टनं सांगितलं की एकदा त्या मूळ FIRला जर स्टे असेल तर दुसरी कसलीही चौकशी तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला इतर बाबतीत चौकशी करण्याचा अधिकार नाही. असं असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेत ती ईडी आली. त्यांनी 30 तास चौकशी केली. काय कागदपत्र नेले मला माहिती नाही, परंतु आपल्या लक्षात आलं असेल की त्यांचा हेतू काय आहे. ते म्हणून मला वाटते आमचे सगळे अधिकारी 5 अधिकारी जे गेलेले आहेत त्यांनी सुद्धा 30 तास ते त्यांच्यावर होते.
त्यांची सगळी चौकशी झालेली आहे. आता 30 तास एकत्र असून सुद्धा त्यांचा तपास झाला नाही. आता मुलं बाळं त्यांना भेटायला पाहिजे होतं, ते भेटू दिलं नाही. ठीक आहे, आता उद्या काय होते बघू, परंतु याच्याबद्दल जिल्हा मध्ये बँक निश्चितपणानं फाईट करेल. सगळे ऑडिट रिपोर्ट ओके आहे, मात्र असं असताना सुद्धा ईडी काय येते आणि जाते ते काय त्याच्याकडे मला राजकीय षडयंत्र वाटतात. मी आता तुम्हाला एकच सांगेन की याबद्दल आज बोलणं उचित होणार नाही. आता माझी मी माहिती तुम्हाला सगळी दिलेली आहे. पाच अधिकारी नेलेले आहेत, ते कोणत्या विभागातले आहेत आणि कोणत्या याच्या संबंधी मला माहिती आता झालेलं आहे. मी बँकेत आत्ता झालेलो आहे. आता याच्यामध्ये काय बोलणं हे योग्य होणार नाही. मी संपूर्ण मनाला माहिती देत असतो, मी येत असतो आणि माहिती मी देत असतो. मी काय जपून ठेवतच नाही कधीच. कुठल्याही कारखान्याचं म्हणजे आमचे सर सेनापती असेल किंवा ब्रिक्स कारखाना असेल किंवा सोंडेर आहे किंवा इतर कारखान्या, कसलंही बेकायशीर कर्ज आम्ही दिलेलं नाही. Thank you.